आई पटकन खाली जा ऋषी आले ऋषी आले हो कोल्हापूरून आलेत कोल्हापूरवरून ऋषी हो त्याला आता खाली हॉल मध्ये बसवले चला तुम्ही पटकन चला बाबा काय ते घरात आले सुद्धा हो त्यांचं कोणी औक्षण तरी केलं का औक्षण आई ते ऋषी नाहीयेत ऋषिकेश जोशी आलेत नुपूरला बघायला हे बघ आई मुलगा खरंच खूप चांगला आहे बँकेत जॉबला आहे मला नाही यायचं तू एकदा बघ तर त्याला प्लीज चल ना हे बघ मला वाद घालायचा नाही तुला माहितीये का लतावेनी तुझ्याबद्दल काय काय बोलत होत्या ते त्यांना वाटतंय तुझं अमेरिकेत प्रेम प्रकरण चाललंय का तुझ्यावर सगळे संशय घेतात घरातले काय माहिती मला पूर्ण खात्री आहे तू प्रेम करणारच नाहीस आईला आत्ता काही सांगायला नको नुपूरचं लग्न ठरल्यावरच सांगेन नीरज काहीही करून नुपूरचं लग्न झालंच पाहिजे हा हो काही करून हे लग्न झालंच पाहिजे नको सिक्रेट नको अरे ते नाही माझ्या पोटात राहत तुम्हाला माहिती आहे ना आता माझी सवय नेमकं मी त्या नको त्या माणसाच्या समोर बोलतो आणि सगळी पंचायत होऊन बसते मग नाही 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 नको नको काय सांगणार होता तर मन्या मन्या आणि पिंकी मन्या आणि पिंकीचा अफेअर आणि काय पिंकीच्या आईला माहित नाही आहे काय कशाला हे कसं सांगायचं मला माझा आता नेमकी पिंकीची आई समोर आली मी हे बोललो सगळी पंचायत होणार ती नाही नको नको काय नको नको पुढचं काही सांगू नकोस मला हेच खूप झालं हा मी ठेवतो महत्वाच्या कामाला नमस्कार नमस्कार ऐकलं ना नाही काय अजिबात ना अजिबात धन्यवाद बस दादा मी ओळख करून देतो हे नुपूरचे बाबा नमस्कार आणि हे पप्पा नुपूरचे काका याचे पप्पा नमस्कार आता बाहेर जे होते तेच तुमचं सेव्हिंग अकाउंट का काय मुलगी तुमची हा हा तुम्ही आता पत्ता विचारला मला तरी सांगितलं धोत्र्याच्या झाडाला गुलाब लागलाय म्हणून बोलू बोलू नको हे तू बोलतोस म्हणून तुझं लग्न होत नाही नीरज काय तू नीरज आहेस नीरज तू याला ओळखतोस हो हे स्थळ तुझ्या चुनीने ना पाठवलं चुने नाही पाठवले मामा हे स्थळ मग तू कसं ओळखतोस याला हे बघ आधीच सांगून ठेवतो हे स्थळ जर चुने पाठवलं असेल ना तर हे स्थळ मला अजिबात मान्य नाही मामा मामा अरे आमची सकाळीच ओळख झाली मी जास्त नाही ओळखत त्यांना ते काम करून तूच विचार कोण तुम्ही कुठले आणि इथे कसे का आलात माझं नाव ऋषिकेश जोशी असिस्टंट ब्रांच मॅनेजर केडी सहकारी बँक कोल्हापूर मंडळातून स्थळ सुचवलं मला आहे आता मी असिस्टंट मॅनेजर जरी असलो तरी सुद्धा ब्रँच मॅनेजरची पोस्ट मला आता ऑफर होते आहे वा वा आधी मध्ये अभिनय सुद्धा करतो मी अच्छा कोण कोणती नाटकं केली आहेत भरपूर भरपूर नाटकं झालेली आहेत आता माझं सीताहरण नावाचं नाटक सुरू आहे रावण आहे मी त्याच्यात आपण काय करता काका आमच्या केळ्यांच्या बाग आहेत ओ केळ्यांचा व्यवसाय करतो अच्छा तरीच मी आता पत्ता विचारला तेव्हा ते मला म्हणाले केळीवाले देशपांडे ते इकडे राहतात म्हणून ऑड वाटत असेल ना त्याला काय अर्थ आहे मला काय म्हणाले माहितीये का ते मला म्हणाले छोटं केळं जे आहे ते ठीक आहे पण मोठं केळं डोक्यावर पडलेलं आहे मोठ कोण आहे मी आहे मी आहे मोठा हे मला लक्षात यायलाच पाहिजे होत ते सॉरी मला कळलं नाही कारण ते हेही म्हणाले अहो पुढे मला म्हणाले बेबी हत्ती सारखं जे आहे ते मोठं केळं कोण लोक आहेत ही आमच्या बद्दल असं मागून बोलतात मी ऐकलं मी नाही बोललो ते मला आवडलंच माहितच आहे ते हे काय पद्धत आहे काका तुमच्या नावावर लोन आहे का होत फेडलंय मी लोनच तुम्हाला कसं काय माहिती ओळखलं की नाही मी चेहरा बघितला ना की मला लगेचच कळतं बँकेत मॅनेजर आहे ना मी पण तुम्हाला एक सांगू का सॉरी हप्ते चुकवले असणार तुम्ही तिला आवरा कोणीतरी ऋषी तुम्ही काय घेणार चहा की कॉफी काय म्हणजे काय चहा ओके आणि तुमच्यासाठी थंड काहीतरी चहा 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 आणा चहा मला नाही कुखणा सुचलाय ऐकू ऐकव ना ऐका ऋषिकेश रावांनी लग्नात उडवल्या हजाराच्या नोटा
ऋषिकेश रावांनी लग्न तुडवल्या हजाराच्या नोटा, बँकेत माझा पती, मग कसला आलाय तोटा? तोटाच तोटा आहे अगो, हजाराच्या नोटा बंद नाही का झाल्या? ओ शी बाबा, माझं लग्न झाल्यानंतर तरी बंद व्हायला हव्या होत्या, माझा उखण वाया गेला. हरकत नाही, तू 1000 ऐवजी 2000 घालून बघ बरं. थांब बघते हा, ऋषिकेश रावांनी लग्नात उडवल्या 2000 नोटा, बँकेत माझा पती, तर मग कसला आलाय तोटा? अय्या हे पण बसतंय की ना, तुझी काकू आहे ना, मग फेअर करायची गरज नाही. फेअर लतावेनी वंच नाही आल्या खाली, रुसून बसली असेल रूम मध्ये, लहान मुलासारखंच करतात त्या. मी समजवीन त्यांना नंतर. नक्कू तू पाहिलास ना ग मुलगा, कसा वाटला? हा ठीक आहे, बघूया आता पुढे काय होत आहे. तसंही काय भाऊजी आणि हे आहेतच ना, बघतील ते. हो हो हो, चंदू काका हुशारच आहे. म्हणजे तुझे बाबा हुशार नाही आहेत का? वहिनी मी असं म्हटलं का मम्मी? मामी मामी पटकन बाहेर चल, बाहेर प्रश्न मंजुषा चालू आहे, मामाला थांब उचल लवकर. अरे सवय तुझ्या मामाला प्रश्न विचारायची, काय काळजी करू नको. बघ मामा प्रश्न नाही विचारते, तो मुलगा विचारते मामाला प्रश्न आणि मामा वैतागलाय. तू चल ना पटकन, ऐक ना माझं. एक मिनिट, का काय झालंय? अरे काय झालं काय, म्हणजे तो मुलगा चांगलाय तसा, पण जरा जास्त स्पष्ट बोलतो, काही विचारतो आणि प्रश्न विचारतो सतत. तुम्ही चला ना यार, बसलेत का? तू शांत हो, काळजी करू नको, सगळं चांगलं होईल. सगळं चांगलं व्हायलाच पाहिजे, माझ्या जॉबचा प्रश्न आहे ना. नीरज किती सेल्फिश आहेस रे तू, तुला जाता यावं म्हणून मी काय लवकर लवकर लग्न करू का? तू नाहीये सेल्फिश, तुझ्यामुळे सगळं होत आहे. काय चाललंय तुमचं, बाहेर भांडण होतं ते कमी आहे का तुम्ही इथे भांडत बसलायत? चल बाहेर काय झालं ते बघून घेऊया. चला काका सध्या घरीच असता का? मग तुम्हाला काय प्रॉब्लेम? नोकरी करायचा तो बीआरएस घेतले घरीच असतो. आमच्या बँकेत सुद्धा असा एक माणूस होता, त्याने बीआरएस घेतली होती. आळशी होता ना, काही कामच करायचं नाही, असं नुसता घरी बसून असायचा. माणसं बीआरएस घेतात. एक मिनिट, तुम्हाला असं म्हणायचंय की मी आळशी आहे? बघा काही नवीन करायचं असेल ना तरी लोक बीआरएस घेतात. काका आपण काय नवीन केलं आहे? म्हणजे बघून असं वाटतं की आपण एखादी साधी पॉलिसी सुद्धा काढली नसेल नवीन. एक्सक्यूज मी, आम्ही केळ्यांचा बिझनेस केला. आपण तो लॉस मध्ये गेला ना? नाही सर, लोक म्हणत होते, मी ऐकलं ते. ही कोण माणसं आहेत याला आपल्या विषयी एवढी इन्फॉर्मेशन देतात? बघा मिस्टर ऋषिकेश, आम्ही खूप नवीन कामं केलेली आहेत. हो कोणती? ते आणि ते. हा हा मला बोलू देत, एवढी कामं केली जात. काय हो, आताच मी तुम्हाला हुशार म्हटलं सगळ्यांसमोर आणि तुम्ही काय, लग्न झाल्यापासून डिसेंट्रिक केलं तुम्ही मला. अपेक्षा भंग तेच ते. नीरज नाही होते यावेळी पण माझं लग्न, तू कर तिकीट कॅन्सल. नुपूर जराशी पॉझिटिव्ह राहा ना प्लीज. भाऊजी जरा शांत होता का? हा सगळं चांगलं होईल. काय चांगलं, हा का माझ्या मागे लागलाय? असं वाटलं असं? नाही काय काम नाही करत. ऐका ऐका, कुल कुल शांत व्हा. मी शांत बसणार नाही. मग ठीक आहे, मग माझ्याबरोबर आत्मा चलता का? मी येणार नाही, ह्याला घेऊन जा. त्यांना कशाला, कपाट उघडायचंय, त्यांना येणार आहे का? चला तुम्ही. सूर्या चल चल चल, मला जागा देशील जायला. मी काही चुकीचं बोललो का? नाही नाही अजिबात नाही. आपण काय करता? अरे हा माझ्याकडे वळला आता. आओ तुम्ही मुलगी पाहायला आला आहात ना की आमचे इंटरव्ह्यू घ्यायला? नाही असं नाही. नुपूर नुपूर यांना घर दाखवायला घेऊन जा. हो हो चला ना. हो या, हे असू दे बॅगी ठेवा ठेवा. वा माणूस विचित्र आहे, किती प्रश्न विचारतो. मला केळीवाले देशपांडे म्हणाला, मला बेबी हत्ती म्हणाला, मला कुठल्या अँगलने मी बेबी हत्ती वाटतो? वरून काय सोडा ना आता, जाऊ द्या ना. काय जाऊ द्या जाऊ द्या, मी व्हीआरएस घेतली का कारण मी आळशी असं म्हणतोय. अरे आट या वसईमध्ये व्हीआरएस घेणारा पहिला माणूस अशी ओळख आहे माझी, आणि यासाठी काय काय करावं लागतं ह्याला काय करणार ग? हे लता हा मुलगा मला पसंत नाही. ओके हा मुलगा तुम्हाला पसंत नाही ना? नो. मग आपण त्याला परत रिटर्न पाठवू. नाही कशाला, थांबून घे ना त्याला, त्याच्याकडून बँकेत अकाउंट ओपन कर. का असं करताय तुम्ही?
मी काय सांगते तो पटतच नाहीये का तुम्हाला? बोला. तो मुलगा रिटर्न गेला ना तर नुपूरचं लग्न होऊ शकत नाही, आणि नुपूरचं लग्न नाही झालं तर नीरज अमेरिकेला जाऊ शकत नाही. तो जर अमेरिकेला गेला नाही तर त्याची नोकरी जाईल, त्याची नोकरी गेली तर तो सूर्या भाऊजींना पैसे देऊ शकणार नाही. सूर्या भाऊजींनाच उलट त्याला चेक परत करावा लागेल. सगळ्या लग्नाचा खर्च तुमच्यावर येऊन पडेल. बोला. अरे बापरे, बरोबर बोलतेस तू. म्हणून सांगते शांत राहा. मी कसा शांत राहू? त्याला शांत राहायला सांग. कसा बोलतो तो? मान्य आहे मला, पण खरं बोलतो त्यामुळे त्रास होतो समोरच्याला. तर मी काय म्हणते, सारखं फ्रंट फ्रंटला जाण्यापेक्षा बॅकला राहा ना. ठीक आहे, आता तू बोलतेस म्हणून अदरवाईज मला मागे मागे राहायला आवडत नाही. नाही नाही, मागेच राहणार आहे मी. पुढे पुढे करायची सवय नाहीच आहे मला. आणि तुम्ही मला अजिबात समजवण्याचा प्रयत्न करू नका. शैला, माझं जरा ऐकून तर घे. काही ऐकून घेणार नाहीये मी. मला सांगा, मी का माझ्या मुलाबद्दल सारखं सारखं ऐकून घ्यायचं? त्रास होतो मला. या कानाने ऐकायचं आणि याच कानाने सोडून द्यायचं, मग नाही होणार त्रास. मला होतो, मला होतो त्रास. मी नाही तुमच्यासारखं दुर्लक्ष करू शकत. आणि मला सांगा, आपलं काय चुकलंय सारखं सारखं ऐकून घ्यायला? हो, म्हणजे नीरजनं नुपूरशी लग्नाला नकार दिला हे चुकलंच आहे आपलं, पण म्हणून का सारखं सारखं ऐकवणार ह्या? चुकता मेसेज. आईला सांगितलंस का यार? आता हिला कसं सांगू? नाही नीरज, हे सगळं अवॉइड करून नाही चालणार आहे. तुला आईला सांगितलंच पाहिजे. दिस इज हाय टाइम नाउ. अगं नको ऐकून घेऊ त्याच्याविषयी. झालं, ओके. आई. हा मग, नाम लिहावर शैतान हजर. अरे ती माऊली जरा दुःखात आहे, जरा समज, बोल जरा तिच्याशी. आई, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय, बोल ना आता. आई, तू आधी प्रॉमिस कर की तू सगळं शांतपणे नीट ऐकून घेशील, प्लीज. मी शांतपणे ऐकायचं म्हणजे असं काय सांगायचंय तुला? नीरज काही गडबड तर नाहीये ना? गडबड काही नाही आई. लतावेनी म्हणत होत्या तसं तर काही नाहीये ना? अरे बोल ना, असं गप्प काय उभा आहेस? आई, मी नुपूरला लग्नाला नकार दिला कारण माझं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. नीरज, काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? आई, अगं मी खरंच बोलतोय. आई, तू तू भेट ना तिला, तुला खरंच खूप आवडेल ती. मी काय म्हणतोय, तू तू भेटशील ना तिला? आई आई, अगं बोल ना. आई बोल. चुप, काही ऐकायचं नाहीये मला. अरे मला ना आधी अभिमान वाटायचा तुझा, पण आज लाज वाटते तू माझा मुलगा आहेस म्हणून. नाही, माझ्या डोळ्यासमोरून चालता हो जात वाटता जाता जा इथून. आई आई, अगं ऐकून तरी घे मला. काय म्हणतो? अरे काय झालं? तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं ना मला. मला काय सांगायचं? तू काहीतरी सांगणार होतास ना, मग आम्हाला काय विचारतोयस? नाही, मी मी स्वतःलाच विचारलं की मी काय सांगत होतो. हा, मला हे सांगायचं होतं की खाली जो मुलगा आलाय ना ऋषिकेश जोशी, इज अ नाईस गाय, म्हणजे त्याचं आणि नुपूरचं लग्न नक्की जुळेल, हेच सांगायचं होतं मला. अरे वा वा वा, खरंच तुझ्या तोंडात साखर पडो. असं जर झालं ना तर माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरेल. आता तुझ्या मनावर कसलं ओझं आहे? तुम्हाला नाही कळायचं या घराचे, घरातल्या माणसांचे आपल्यावर किती उपकार आहेत, माहितीये ना तुम्हाला. अमेरिकेहून फोन होता का? हो. अरे मग बोल ना, काही महत्वाचं काम असू शकतं ना. हो, म्हणजे तू जा जा बोल, तसंही मी आता पोथी वाचणार आहे, जा. हो ना, आलोच मी आई. हा, मला भयंकर कौतुक वाटतं तुमचं. अय्या, कौतुक काय त्यात? नाही म्हणजे तुम्ही अशा पद्धतीच्या वाड्यामध्ये राहता. अय्या, इतका आवडला आमचा वाडा तुम्हाला? खतरनाक खतरनाक, भारी आहे ना तुम्ही. हे मी कौतुकानं नाही म्हणालो, उपहासानं म्हणालो मी. घर म्हणजे असेट असत,
पण तुमच्या घराकडे बघून तसं वाटत नाही. इन्शुरन्स काढला ना हो? आहे ना, आहे, वाड्याचा इन्शुरन्स आहे. वाड्याचा नाही हो, या वाड्यात राहणाऱ्या लोकांचा इन्शुरन्स काढलाय का? नसेल काढला तर तो पटकन काढून घ्या आणि नॉमिनी म्हणून दूरच्या नातेवाईकांना ठेवा. कारण एकूण घराची अवस्था लक्षात घेता मला काय इथं राहणार लोकांचं खरं वाटत नाही. कारण येता पावसाळा सुद्धा हे घर बघेल की नाही सांगता येत नाही. नाही नाही हो, माझं लग्न झालं ना की ताबडतोब हा वाडा पाडणार टावर होणार इथे. असा वाद म्हणजे काय हे तुमच्याकडे बघून शिकावं कुणी. म्हणजे काय म्हणायचं नेमकं? अहो उद्याच काही आपल्याला सांगता येत नाही. आणि तुम्ही एकदम फार लग्नापर्यंत जी स्वप्न बघितली तर उपहासात्मक बोलताय ना. नाही 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 हे मी कौतुकाने म्हणतोय. काही कळतच नाही. नाही नाही ऍक्च्युली तुम्ही ना फारच स्पष्ट बोलता. हा जरा माझा प्रॉब्लेमच आहे. मी स्पष्टच बोलतो, मला जरा काहीतरी सांगायचं. सॉरी मी डिस्टर्ब केलं, सो सॉरी. नाही काय ते काय ते नेहमीच आहे, तशी सवय मला, काही प्रॉब्लेम नाही. जरा कुठं मी आता अप्रिशिएट करत होतो तेवढ्यात डिप्रिशिएट होण्याची वेळ आली माझ्यावर. नाही अगदीच तसं नाहीये, पण हे लग्न जमलंच पाहिजे. म्हणजे तुला आठवतं ना मला जायचं अमेरिकेला. हो हो हो, अजिबात काळजी करू नकोस तू, मला माहिती आहे सगळं. डन. अरे हॅलो, काय घुसू बसू? नाही 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 काही नाही काही नाही. ते माझ्या लग्नाविषयीच बोलत होता तो. त्याला जाम काळजी आहे तुमच्या लग्नाची. हो ऍक्च्युली मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हो काय? चला ना मी माझी खोली दाखवते तुम्हाला, खोलीत जाऊन बोलूया. तिकडे हे बघ माझं ऐकून घे प्लीज. हे बघ एकदा का नुपूरचं लग्न जमलं ना की मी सगळं सांगून टाकी नाही लागा आपल्याबद्दल. ऐक चू ऐक हे बघ आज एक मुलगा आलाय नुपूरला बघायला, ओके, आणि मला असं वाटतंय की लग्न जमेल. मग मी सांगून टाकतो ना सगळं आईला आपल्याबद्दल. ओके ओके गुड. या आय लव्ह यू. अगं मी तुझ्यासोबतच लग्न करणार ना, असं काय? आय लव्ह यू. आय लव्ह यू बेबी, आय लव्ह यू. अरे चुकीचं आहे माहितीये मला. काय चुकीचं? समजून घे. काय समजून घे? समजून घे ना बेबी तू प्लीज. नशीब समजलीस ना, नाहीतर किती प्रॉब्लेम झाला असता. आय लव्ह यू बेबी, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. हे काय चाललं होतं? कुठे काय? तू कोणाशी बोलत होतास? अगं ते यशने सांगितलं होतं फोनवर बोलत राहायला, म्हणून फोनवर बोलत होतो. पण हे असं तू? एक्झॅक्टली, मी पण त्याला तेच म्हणत होतो की समोर कोणी मला माहिती नाही असं आय लव्ह यू, आय लव्ह यू कसं म्हणणार ना. पण तुला माहिती नाही यश कसं आहे, जाऊ दे इग्नोर कर. पण तुझ्या फोनवरून का फोन केला त्यानं? बॅलन्स नव्हता त्याच्याकडे म्हणून माझ्या फोनवरून फोन केला. अहो बसा ना, बसा, बसून बोलूया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्या लॉकर मध्ये डिपॉझिट करताय ही गोष्ट तिथे व्यवस्थित सेफ राहील याची शाश्वती मी देऊ शकत नाही. ते लॉकरचं पण नंतर बघूया ना. महत्वाचं काय मला सांगा, तुम्हाला मी आवडले का? खूप. मला पण तुम्ही खूप आवडलात. हो हो, थँक्यू. आपण लवकर लग्न करूया ना. उद्या? हो ना. काय ना थोडासा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे काय, तो जो नीरज आहे ना तो ऍक्च्युली त्याच्याशी माझं लग्न होणार होत. पण त्याला ना एक मुलगी आवडते. चू. काय ही बोलायची पद्धत? नाही 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 नाही, तिचं नावच आहे ते. काय नाव ठेवतात हल्ली लोक? छान आहे. बर मग कुठे असते ती? अमेरिकेत. स्विस बँकेत अकाउंट आहे जर असेल तर. आत्याला म्हणजे नीरजच्या आईला हे सगळं काहीच माहिती नाही. तुम्ही तिला काही सांगू नका. मला कशाला सांगताय मग तुम्ही हे सगळं? मला माहितीये कारण, तुम्ही कोणालाच काहीच सांगणार नाही. तुम्ही कानांवर का हात ठेवलात? माझा प्रॉब्लेम कसा सांगू बाई तुला? नको बाई मला काही सिक्रेट सांगू नकोस, माझ्या पोटात काही राहत नाही आणि मी गप्प बसू शकत नाही. अहो काय झालंय? काय आहे? तुम्ही चुकीच्या बँकेत चेक टाकताय, नंतर तो बाउन्स झाला तर माझ्या नावाने बोंब मारू नका तुम्ही. मी कधी चेक टाकला? बर तुमचं हे सगळं जाऊ द्या हो. महत्वाचं काय, शैला आत्याला जर हे सगळं कळलं ना त
तर घरात खूप मोठं वादळ येईल. वादळ ऑलरेडी आले. अहो शांत का बसला तुम्ही? वादळापूर्वीची शांतता आहे. म्हणजे काय होणार परमेश्वराला माहिती. माझ्या पोटात काय राहणार नाही हे मात्र नक्की. आता फक्त ती नीरजची आई माझ्या समोर यायला नको म्हणजे झालं. नाहीतर काही खरं नाही. त्यांचंही आणि माझंही.